अगदी खुसखुशी कुछ तशा साबुदाना पापड्या तयार आहेत नमस्कार मंडळी आनंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहेत साबुदाना पापड्या मी ह्या एक वाटी साबुदाना घेतलेला आहे आणि हा साबुदाना आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे अगदी कमीत कमी साहित्यात आणि खुसखुशीत अशा पापड्या आपण तयार करणार आहेत तर हा साबुदाना मी छान धुवून घेतलेला आहे आता हे पाणी आपण काढून टाकूयात आणि हा साबुदाना भिजेल एवढं पाणी आपण याच्यात घालायचं आहे आता झाकण ठेवून हा, हा साबुदाना मी रात्रभर भिजत घालणार आहे रात्रभर भिजल्यानंतर साबुदाना हा असा फुललेला आहे तुम्हाला दिसेल व्यवस्थित फुललेला आहे आता आपल्याला ह्याची खिचडी वगैरे बनवायची नाही आहे त्यामुळे हा जास्त भिजला तरीही काही हरकत नाही आहे आणि ह्या पापड्या ह्या साबुदानाच्या चिकाच्या बनवणार आहे मी त्यामुळे ह्याच्यात साबुदाना अख्खा ठेवणार नाही आहे तर ह्याच्यामध्ये थोडा जास्तीचाच पाणी घालणार आहे साबुदाणा आपल्याला अख्खा ठेवायचा असेल तर एक वाटी साबुदाण्याला दोन वाटी पाणी घालायचं आणि आता मी हा साबुदाणा अख्खा ठेवणार नाही आहे म्हणून मी ह्या एक वाटी साबुदाण्याला तीन वाटी एवढं पाणी घालत आहे म्हणजे साबुदाणा भिजल्यानंतर जेवढा झाला त्याच्या तिप्पट पाणी मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे ह्याच्यामुळे हा साबुदाण्याचा चीक तयार होईल आता साबुदाण्याचं चीक बनवायला ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये मी सिंदेकार घालणार आहे म्हणजे हे पापड आपण उपवासालाही खाऊ शकतो अंदाजाने हे मीठ घालायचं आहे आता हे पाणी उकळू द्यायचं आहे मध्ये मध्ये धवळत राहायचं आहे तसा साबुदाणा जास्त भिजलेला आहे त्यामुळे तो लगेचच चिकटणार नाही कारण पाणीही आपण जास्त घेतलेलं आहे नॉर्मली जेव्हा साबुदाण्याचे पापड बनवतात तेव्हा पाणी थोडं कमी येतात आणि घट्टसर असं मिश्रण बनवतात आणि साबुदाण्याचे काही दाणे असतात कधी कधी काय होतं तळताना ते साबुदाण्याचे दाणे फुटतात देखील तर मला हे पापड काही अगदी व्यवस्थित गोल बनवायचे नाही आहेत जसे होतील तसे दस्योद बनवणार आहे त्यामुळे मी पातळ मिश्रण बनवणार आहे आता तुम्हाला दिसेल छान शिजलेलं आहे साबुदाणा चकचकीत झालेला आहे पांढरा झालेला आहे पूर्ण आणि व्यवस्थित असा शिजलेला आहे साबुदाना ह्याच्यामध्ये मी जिरं घालणार आहे परंतु ते आधीच घातलेलं नाही आहे कारण आधी जिरं घातलं तर मग ह्या पापडाचा रंग थोडा बदलतो आता हे थंड झालेलं आहे थोडं याच्यामध्ये आत्ता जिरं घालणार आहे मी थंड म्हणजे अगदी थंड झालेलं नाही आहे थोडं कोमटच आहे आता जिरं घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला दिसेल नेहमीपेक्षा जरा पातळसंच मिश्रण केलेलं आहे मी आणि जसं थंड होईल तसं ते थोडं थोडं जाड होते दाटसर होतेच आता आपण ह्याच्या पापड्या घालूयात मी प्लॅस्टिकला थोडंसं तेल अगदी थेंबभर तेल असं पेपरने पसरवून घेतलेलं आहे आता पळीने मी थोडं थोडं मिश्रण घालणार आहे मिश्रण पातळ आहे त्यामुळे गोल पापड्या होणार नाहीत तुम्हाला दिसेल पण जरी ह्या सगळ्या पापड्या अनिवन असल्या तरी तळल्यानंतर खूप छान होतात तर हे दोन दिवस सुकून घेतल्यानंतर ह्या पापड्या आपल्याला अशा दिसत आहेत ट्रान्सपरंट होतात त्या तेल तापत ठेवलेले आहे आता तुम्ही पाहू शकाल एक आणि एक पापडी व्यवस्थित फुलत आहे तेलामध्ये खूप छान खुसखुशीत अशा ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत कमीत कमी साहित्यात आणि आपण उपवासाला देखील खाऊ शकतो अशा ह्या पापड्या आहेत आता ह्या पापड्या आपण काढून घेऊयात हो पा मोडल्यावर सहजपणे मोडतात आणि अगदी खुसखुशी तशा ह्या सावधाण्याच्या पापड्या तयार आहेत तुम्हाला माझी ही रेसिपी नक्कीच आवडेल आवडल्यास लाईक करा तशी कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद